आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषने गहू निर्यात प्रतिबंधावर धीर देऊन भारत सरकारचे आभार मानले आहेत. सोबतच म्हणाले की भारतामधल्या गहूच्या वैश्विक किमतीत घट होईल. सरकारने तूर डाळीची MSP 300 रुपये वाढवून 6,600 रुपये प्रति क्विंटल केली आहे. त्याचबरोबर मुगाची MSP 4,800 रुपयांनी वाढल्यावर आता भाव 7,755 रुपये प्रति क्विंटल झाला आहे. हळदीचा भाव एक महिना आधी 8,000 ते 9,000 प्रति क्विंटल होता, पण आता घट होऊन 4,500 ते 6,000 वर आला आहे. हिंगोलीमध्ये हळदीला भाव जास्त असतो, पण आता भाव कमी मिळत आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये उसाच्या अधिक उत्पादनामध्ये साखरेच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. तेलाच्या किमतींमध्ये घट झाली आहे. सोयाबीन, शेंगदाणा आणि पामोलिन तेल या सर्वांच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे. त्यात मागणी वाढल्याने राईच्या तेलात वाढ झाली आहे. खाद्यतेलाच्या किमती घसरल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. मुंबई FMC मसाला मार्केटमध्ये जवळपास 210 गाड्यांची आवक झाली असून मसाल्याचे भाव स्थिर आहेत. मुंबई FMC फळ मार्केटमध्ये जवळपास 165 गाड्यांची आवक झाली असून सध्या फणस हे फळ तेजीमध्ये आहे. मुंबई FMC धान्य मार्केटमध्ये जवळपास 355 गाड्यांची आवक झाली असून डाळींचे भाव वाढले आहेत. मुंबई FMC कांदा बटाटा मार्केटमध्ये जवळपास 150 गाड्यांची आवक झाली असून कांदा 3 ते 19 रुपये, सफेद कांदा 10 ते 13 रुपये प्रति किलो विक्री केला जात आहे, तर बटाटा 8 ते 21 रुपये प्रति किलो, लसूण 10 ते 70 रुपये प्रति किलोने विक्री केला जात आहे. मुंबई FMC भाजीपाला मार्केटमध्ये जवळपास 505 गाड्यांची आवक झाली असून वाटाणा, भुईमुग आणि लिंबाचे दर वधारले आहेत.